प्रामुख्याने तपासणी होती की FSI व्हायोलेशन, कारण ज्या 2009 हा संपूर्ण बंगला बांधला गेला आणि 2011 या बंगल्याला उशी मिळाली, तर या अंतर्गत जे बदल आहेत ते या निमित्तानं चेक करण्यात आले, ज्यामध्ये प्रामुख्यानं एक गोष्ट होती की खाली बेसमेंटमध्ये एक स्टोर रूम बनवण्यात आले, काही फ्लोअर्सच्या संदर्भात काही रचना बदलण्यात आलेल्या, काय FSI व्हायोलेशन्स जे आहेत ते चेक करण्यात आले, संपूर्ण फोटोग्राफ्स घेण्यात आले, त्याचबरोबर प्रत्येक रूमचे मोजमाप घेण्यात आलं आणि जेवढा मुंबई महापालिकेनं पास केलेला FSI होता त्याच्यापेक्षा अधिक FSI वापरला गेला आहे का हे पाहिलं गेलं, आणि अंतर्गत बदल जे आहेत बिल्डिंगमधले ते काही केले गेले का हे सांगितलं होतं, कारण ज्या नोटीसमध्ये एक उल्लेख केला गेला होता की तुम्ही सर्व पेपर्स सोबत ठेवा राणे कुटुंबियांना, तसं सांगितलं गेलं होतं, ज्यामध्ये जो पास केलेला पेपर्स आहेत प्लॅन आहे तो सोबत ठेवा, OC सोबत ठेवा आणि सर्व अत्यावश्यक कागदपत्र आहेत ती सोबत ठेवा, त्यामुळं नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की जे मोजमाप घेतलेलं आहे, जे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत आणि जे सबमिट केलेला प्लॅन आहे याच्याशी मिळतं जुळतं का? सह्याद्रीची उंची म्हणजे